विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ग नववीतील भूगोल या विषयातील पाठ क्रमांक पाच वृष्टीला सुरुवात करणार आहो तर सांगा पाहूमध्ये म्हटलेलं आहे की पुढे दिलेल्या चित्रांचं निरीक्षण करा प्रत्येक चित्राचं वर्णन करणारं एक वाक्य दिलेलंच आहे तुम्ही या चित्राचे आणखी काही वाक्यात वर्णन करा प्रश्नाविषयी चर्चा करा तर येथे काही चित्र आपल्याला दिसत आहे याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे सर्वात आधी या चित्रांबद्दल आपल्याला येथे काही वाक्य लिहायचे आहे तर हे जे पहिलं चित्र आपल्याला इथे पाहायला मिळत आहे हे दवबिंदूचं आहे तर येथे एक वाक्य ऑलरेडी लिहून दिलेलं आहे की हिवाळ्यात गवताची पाती सकाळी अशा प्रकारची दिसतात आता यापुढे आपल्याला लिहायचं आहे पात्यावरील पाण्याचे हे थेंब मोत्यासारखे चमकतात पात्यावर हे थेंब फक्त सकाळीच दिसतात हिवाळ्यात सकाळी गवतावर जंगलात चालल्यास आपल्या चपला बूट आणि पावलाजवळील कपड्यांचा भाग ओला होतो इतके पाणी तेथे असते दुसरं चित्र आपल्याला दिलेलं आहे ते कश्मीर खोऱ्याबद्दलचं आहे बघा या चित्रामध्ये झाडांवर बर्फ पडलेला दिसतो आपल्याला हिम पडलेला दिसतो तर काश्मीर खोरे येथे हिवाळ्यात सर्वत्र हिम आढळते ते झाडावर इमारती घरे रस्ते यावरही पडते हिमवृष्टीमुळे सर्वत्र हिमाची पांढरी शुभ्र चादर पसरल्यासारखे वाटते हिमवृष्टीचा आनंद घ्यायला पर्यटक मुद्दाम ठरवून हिवाळ्यात काश्मीरला भेट देतात किंवा जातात चित्र क्रमांक तीन यामध्ये आपल्याला पाऊस दिसत आहे तर येथे वाक्य लिहिलेलं आहे आपल्याकडे साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो हा पाऊस मोसमी म्हणजेच मान्सून स्वरूपाचा पाऊस आहे भारतात सर्वाधिक पाऊस याच काळात पडतो म्हणजे जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडतो म्हणून यास पावसाळ्याचे दिवस असेही म्हणतात हा पाऊस भारतात सर्व दूर आणि खूप मोठ्या प्रमाणात पडतो त्यानंतर चित्र क्रमांक चार पाहू शकतो आपण लंडनमधील दिसत आहे आपल्याला तर दुपारी धुकं आहे लंडनमध्ये दुपारपर्यंत धुकं असते या धुक्यामुळे लंडनमध्ये दृश्यमानता कमी झालेली असते नदीच्या पलीकडील किनाऱ्यावरील इमारती लंडन टावर व पुलही अंदूक दिसत आहे ढगांनी लंडन शहराला जणू काही लपेटून घेतलेलं आहे तर लंडन या शहरामध्ये धुकं पडते त्यामुळे आपल्याला बघा की तिकडल्या बिल्डिंगसुद्धा दिसत नाही आहे आणि पूर्ण पूलसुद्धा आपल्याला दिसत नाही तर दृश्यमानता म्हणजे व्हिजिबिलिटी ज्याला आपण म्हणतो म्हणजे आपल्याला धुक्यामध्ये स्पष्ट दिसत नाही याचा अनुभव आपण स्वतःसुद्धा घेतलेला आहे तर नंतरचं हे चित्र आहे हे आपल्याला पिकाचं नुकसान दाखवत आहे तर काही वेळा गारा पडून शेतातील पिके उद्ध्वस्त होतात गारपिटीमुळे घरे झाडे वाहने विजेचे खांब वीजवाहक तारा यांचेही नुकसान होते गारपिटीचा मानसे गुरे पक्षी यांनाही धोका होतो गारपिटीमुळे शेतातील पिके साफ झोडपून मोडून पडतात त्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान होते संत्र दाक्ष केळी यासारख्या बागांचं गारपिटीमुळे नुकसान घडून येते तर विद्यार्थ्यांनो आपण येथे गारपीट दुकं पाऊस हिमवृष्टी आणि दवांचे चित्र बघितले आणि त्याचं वर्णनसुद्धा केलं तर पाठामध्ये हे चित्र विनाकारण विचारले गेले नाही तर याचा या पाठाशी म्हणजे वृष्टीशी काही ना काहीतरी संबंध आहे तर याचं आपण भौगोलिक स्पष्टीकरण आता बघायचं आहे की पृथ्वीचा जवळपास सत्तर पॉईंट ऐंशी टक्के भाग जलयुक्त आहे पृथ्वीवर या जलसाठ्यांचं वितरण असमान हो आहे आणि काही ठिकाणी जलसाठे मर्यादित आहेत तर काही ठिकाणी ते मुबलक आहे वरील चित्रात वाकृती पाच पॉईंट एकमध्ये दाखवल्याप्रमाणे विविध प्रकारचे जलाविष्कार आपण अनुभवत असतो जलाविष्कार म्हणजे जेच आपण आता चित्र बघितले ज्यामध्ये दव पाऊस धुकं आणि गारपीट झालेली आहे अशा प्रकारचे चित्र तर वातावरणातील बाष्पामुळे हे आविष्कार घडकात घडतात आणि बाष्प म्हणजे काय तर पाण्याची वाफ गारा पडण्यासाठी धुकं पडण्यासाठी पाऊस पडण्यासाठी हवेमध्ये पाण्याची वाफ असणे आवश्यक आहे हे आपल्याला आधीच माहीत आहे तर हवामानामध्ये होणाऱ्या बदलानुसार हे आविष्कार घडतात हिवाळ्यात सकाळी दवं पडते जास्त उंचवरील प्रदेशात हिम पडते तसेच कोठे कोठे पाऊस पडतो काही प्रदेशात दाट धुकं पडते तर काही प्रदेशात अचानक गारा सुद्धा पडतात तर विद्यार्थ्यांनो ही सर्व वृष्टीची वेगवेगळी रूपे आहेत आणि वृष्टी म्हणजे काय तर वृष्टीचे वेगवेगळे प्रकार जसे हिम गारा याबद्दल आणि पुढे पाऊस आणि पावसाचे पुन्हा प्रकार आरोह आणि अभिसरण पाऊस प्रतिरोध पाऊस आणि सोबतच आवर्त पाऊस याबद्दलची माहिती या, या पाठामध्ये आपल्याला घ्यायची आहे सोबतच पर्जन्यमापक आणि धुके दव दहीवर आणि वृष्टीचे परिणाम सोबतच आम्ल पाऊस याबद्दलची माहिती आपल्याला या पाठामध्ये शिकायची आहे तर याबद्दलची माहिती आपण नंतर या पुढच्या टॉपिकमध्ये बघणार आहो तर चला सुरू करूया वृष्टी ढगातून जमिनीकडे द्रवरूपात किंवा घनरूपात पाण्याचा वर्षाव होतो हिमगारा पाऊस ही वृष्टीची प्रमुख रूपे आहेत तर आकृती क्रमांक पाच पॉईंट एकमध्ये आणि येथे ही आप चित्रे आपण बघित आहो यामध्ये येथे आपल्याला पाऊस येथे गारा धुकं हिम आपल्याला बघायला मिळत आहे ही सर्व वृष्टीची वेगवेगळी रूपे आहेत यामध्ये हिम या टॉपिकची आपण आता माहिती बघू तर वातावरणातील हवेचं तापमान जेव्हा गोठणबिंदूच्या बिंदूच्या जा खाली जाते आता गोठणबिंदूच्या बिंदूच्या खाली म्हणजे काय तर शून्य अंश सेल्सिअसपेक्षा खाली जाते तेव्हा हवेतील बाष्पाचं हिम कणात रूपांतर होते या क्रियेला संप्लवण म्हणतात या क्रियेत वायुरूपातील बाष्प घनरूपात रूपांतरित होते म्हणजे काय तर हवेचं तापमान हे शून्य अंश सेल्सिअसपेक्षा कमी गेल्यामुळे हवेमध्ये जे काही बाष्प आहे पाण्याची वाफ आहे त्याचं हिमामध्ये रूपांतर होते आणि अशा घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये म्हणजे उंचावरील पर्वतीय प्रदेशामध्ये समशीतोष्ण प्रदेशात समुद्रसपाटीपासून जास्त उंचीवर हिमवृष्टी घडून येते तर उष्णकटिबंधामध्ये म्हणजे विषववृत्तीय प्रदेशामध्ये विश्ववृत्तापासून कर्कवृत्त आणि मकरवृत्तापर्यंतच्या प्रदेशात पाच हजार मीटरपेक्षा जर जास्त उंचीचा पर्वत असेल तर अशा ठिकाणी उं हिमवृष्टी घडून येते भारत या देशामध्ये आपल्याला माहीत आहे की हिमालय पर्वतीय प्रदेशामध्ये हिमवृष्टी घडून येते तर हिम हा घणस्वरूपामध्ये आहे आणि ते पाण्याप्रमाणे वाहून जात नाही त्याचे थरावर थर साचतात आणि अनेक वेळा असे थर साचल्यामुळे वाहतूक आणि संदेशवाहन व्यवस्था कोलमडून पडते हे आपल्याला माहीत आहे की रस्त्यावर हिम पडल्यामुळे मग तेथली वाहतूक थांबण्या थांबवण्यात येते सोबतच या इतक्या मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वा थंडीमुळं हिमदाह होण्यापासून तेथील लोकांना सतत काळजी करावी लागते हिम वितळल्यापासून हिमछा प्रदेशामधील लोकांना हिमदाह म्हणजे हा हिमदाह होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते वितळल्यावर त्यापासून या प्रदेश प्रदेशाला पाणी मिळते आता हिमदाह म्हणजे काय तर जास्त थंडीमुळे शर त्वचेला जो त्रास होतो त्याला हिमदाह असे म्हटलेले आहे तर पुढे म्हटलेलं आहे की माहीत आहे का तुम्हाला तर येथे आपण पाहू शकतो की गोठलेला जलाशय आणि हिमाच्छादित पर्वत हिम व बर्फ यात फरक आहे उच्च अक्षरवृत्तीय प्रदेशामध्ये जेव्हा तापमान शून्य अंशापेक्षा कमी जाते तेव्हा हिमवर्षा स्वरूपात दृष्टी होते हे आपण माहीतच आहे परंतु या हिमाचे एकावर एक थर असतात आणि वरील थराच्या दाबामुळे हिमाचे खालचे थर एकसंघ आणि भरीव आणि पारदर्शक बनतात अशा रीतीने तयार झालेल्या भरीव पारदर्शक हिमास बर्फ म्हणतो आपण परंतु जर तापमान गोठणबिंदूच्या खाली गेल्यावर जलाशयाच्या वर बर्फाचा थर तयार होतो आणि जलाशयाच्या पृष्ठभागावर तो, जला तो बर्फ तरंगतो या बर्फाचा हिमवृष्टीशी थेट संबंध नसतो काही सुद्धा आपण अशा प्रकारचे तलाव पाहिले असेल किंवा डिस्कवरीसारख्या चॅनलवर पाहिले असेल की तलावाच्या वर पाण्याचा बर्फ बनलेला आहे म्हणजे पूर्ण कवर त्या तलावाला बर्फाचा आलेला आहे है। विद्यार्थ्यांनो आता आपण गारा या बद्दल माहिती पाहणार आहोत तर गारपीट तुम्हाला माहीत आहे की गारपीट वगैरे एखाद्या वेळेस पाऊस पडताना होत असते आपल्या एरियामध्ये जनरली गारा वगैरे आपल्याकडे पडत नसतात परंतु एखाद्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर होते तर गारा कधी पडतात ते आपण आता बघू तर भूपृष्ठावर जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जोरात वाहतो म्हणजे काय तर तुम्हाला माहीत आहे की हवा जी आहे ही उष्ण झाली की मग ती वर अशी ऊर्ध्वग्रामी वाहते कारण ती हलकी होते आणि वर जाते मग या उर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचं तापमान कमी होते आणि आपल्याला माहीत आहे की जसजशी हवा वर जाईल तसतशी हवेचं तापमान हे कमी कमी होत जाते आणि मग या हवेमध्ये जे काही बाष्प असते त्या बाष्पाचं सांद्रीभवन घडून येते सांद्रीभवन म्हणजे काय तर जे काही बाष्प आहे जसजशी हवा वर जाईल तसतसं या हवा थंडी होईल आणि मग यातील बाष्पाचं सांद्रीभवन घडून येते म्हणजे त्यातील पाण्याच्या वाफेचं थेंबामध्ये पाण्यामध्ये रूपांतर होते आणि मग त्यापासून गळद रंगाचं ढग तयार होते आणि याचवेळी हे जेव्हा वर ढग तयार होते त्याचवेळी आणखी काही हवा वर येतच असते आणि ही हवा ऊर्ध्वगामी हवा वर येत असतानाच हे जे हवेचे जल हे जे बा कण आहे हे आणखी आणखी वर नेले जातात वरच थोपवले जातात आणि मग हे पाण्याचे थेंब वरच थपवल्या गेल्यामुळे एकाला एक चिकटतात आणि मग याचं आणखी घनीभवन घडून गारांची निर्मिती होते आता गारा या जळ असतात आणि मग त्या जमिनीकडे येऊ लागतात तर आपण पाहिलं की गारांचा जे ढग तयार झालेला आहे त्यातील गारा या जमिनीकडे यायला सुरुवात होते परंतु खालून वर हवा जातच आहे उर्ध्वगामी हवेमुळे हे सर्व जे ढग आहे हे हवेमध्येच थोपवले जाते आणि यावर गारावर आणखी आणखी थरच असतात गारावर हिमाचे नवीन थर्स असतात आणि मग आणखी आणखी त्यांचा आकार वाढतो आणखी आणखी आवा आकार वाढला की त्याचे समकेंद्री थर तयार होतात आणि मग या आकाराने मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्या जमिनीकडे येतात आणि त्यालाच आपण गारपीट म्हणतो तर गारपिटीमुळे अनेकदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान घडून येते तसेच जीवितहानी आणि वित्तहानीसुद्धा घडून येते आता जीवितहानी म्हणजे प्राण्यांचा मृत्यू होणे आणि वित्तहानी म्हणजे पैशाचं नुकसान होणे तर लक्षात घ्या की येथे विचारलेलं आहे की जरा विचार करा की पावसापासून आपण संरक्षण करण्यासाठी आपण रेनकोट वापरतो छत्री वापरतो तर गारपिटीपासून संरक्षण होण्यासाठी आपण काय करू शकतो की आपण गारपिटीपासून संरक्षण होण्यासाठी आपण काय करू शकतो याचा विचार करायचा आहे यानंतरचा टॉपिक आहे बघू आपण की गारा नेमक्या कुठं पडतात तर भारत आफ्रिका आग्नेय आशियाच्या काही भागामध्ये उन्हाळ्यात गारा पडतात बघा इथे काय म्हटलं उन्हाळ्यात कारण की उष्ण हवा पाहिजे आणि उष्ण हवा वर जाते आणि ढगांना अडवून ठेवते बऱ्याच वेळपर्यंत मग आणि म्हणून गारा तयार होते हे आपण बघितलं तर उन्हाळ्यात गारा पडतात विषववृत्तावर वातावरणातील उष्णतेमुळे गारा पडत नाही विषववृत्तावर आता ना उष्णतेमुळे गारा पडत नाही तर शीत कटिबंधात ऊर्ध्वग प्रवाह असल्याने गारा पडत नाही म्हणजे विषववृत्तावर वातावरण एवढं जास्त आहे की तिथे गारा पडणार नाही तर शीत कटिबंधामध्ये ऊर्ध्वगामी प्रवाह नाही कारण तिथे शीतकटिबंधात अशी वर अशी हवा वाहत नाही आणि म्हणून तिथे गारा पडत नाही तर आपण पाऊसबद्दलची माहिती नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत